नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण चुंबकाची गंमत म्हणजेच फन विथ मॅग्नेट्स हा पाठ अभ्यासूयात. चुंबक म्हणजे काय? ज्या वस्तूला लोखंडाची कोणतीही वस्तू चिकटते त्याला आपण चुंबक म्हणतो. म्हणजे काय? दिसत नाही पण कार्य करते अशी एक अद्भुत शक्ती असते, त्याला देखील आपण चुंबक असेच म्हणलेले आहे. म्हणजे निसर्गात ही शक्ती आली कशी, आली कुठून, याबाबत खूप उत्सुकता आहे माणसाच्या मनामध्ये. आणि ही उत्सुकता म्हणजेच फन विथ मॅग्नेट समजून घेणे या पाठाचा प्रमुख उद्देश आहे. अशी एक गोष्ट सांगितली जाते की फार पूर्वी इतिहासामध्ये एक मेंढपाळ होता आणि जंगलामध्ये तो मेंढे घेऊन फिरायला गेला. अशा वेळेस त्याची पहार, त्याची चप्पल एका ठिकाणी चिटून बसली दगडावरती. तर तो घाबरला, त्याला वाटलं आता हे काय झालं नेमकं, माझी चप्पलही हलत नाही, माझी पहारही हलत नाही, आता मी काय करू. अशा वेळेस त्याने आडाओढ केला आणि गावकऱ्यांना ही गोष्ट सांगितली. तेव्हापासून माणसाला चुंबकाची गंमत काय असते हे कळायला लागलं आणि माणसाने विविध क्षेत्रात याचा उपयोग देखील केला आहे. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचशा चित्रपटामध्ये नौकानयन करताना होकायंत्र दाखवलं जाते. म्हणजे ज्यावेळेस ब्रिटिश भारतामध्ये आले त्यावेळेसच्या आधीपासून देखील नौकानयन करताना होकायंत्र वापरले होते असा इतिहास आढळून येतो. दिशादर्शन करण्यासाठी हे होकायंत्र खूप उपयोगी आले. चला तर मग ह्या विविध गोष्टी समजून घेऊन आता होकायंत्राबरोबरच आपण इतर काही गोष्टी अशा आहेत ज्या समजून घेणं आणि शिकणं आपलं आवश्यक आहे त्या आपण समजून घेऊयात. चुंबकाची वैशिष्ट्ये काय असतात? तर आपण पाहिलं की चुंबक जर हवेत टांगून ठेवलं तर ते उत्तर दक्षिण दिशेला स्थिर राहतं. म्हणजेच काय होतं की ते उत्तर दक्षिण दिशे स्थिर राहिल्यामुळे आपली दिशा समजते. याचा उपयोगच होकायंत्रामध्ये केला गेला आहे आणि चुंबकाचा उपयोग करून आपण विविध गोष्टी देखील करू शकतो. आता आपण चुंबकाचे वैशिष्ट्य पाहूयात. चुंबक तोडले असता त्याचे दोन्ही ध्रुव वेगळे होत नाही. जर तुम्ही ते चुंबक कापलं तर परत नव्याने दोन दोन ध्रुव तयार होतात, परत त्याचे चार चार ध्रुव तयार होतील तोडत गेलं तर. त्यामुळे चुंबक हे वेगळे करता येत नाही, जर वेगळे केलं तर त्याचे दोन ध्रुव नव्याने तयार होतात. ही झाली पहिली गोष्ट. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय की चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असतं आणि विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असतं. म्हणजे काय, ज्यावेळेस दोन्ही नॉर्थ पोल आपण जर दोन चुंबकाचे एकत्र घेतले तर ते काय होतं, त्यांच्यामध्ये आकर्षण न होता विरुद्ध गोष्ट घडते आणि ते एकमेकापासून वेगळे फेकले जातात. आणि जर आपण नॉर्थ आणि साऊथ असे पोल जर जोडले गेले तर पटकन ते एकमेकाला चिकटतं. त्याला आपण काय म्हणलेलं आहे, एक गुणधर्म म्हणलेलं चुंबकाचा. तिसरा गुणधर्म काय चुंबकाचा, तर चुंबक आपण असं म्हणतो मराठीमध्ये की चांगल्या मित्रांच्या सहवासात आपण राहिलो तर आपण देखील चांगले होतो. तोच गुणधर्म चुंबकाला देखील लागू पडतो. चुंबकाच्या सहवास एखादी धातू वस्तू ठेवली काही काळ तर त्या धातूच्या वस्तूला देखील चुंबकाचा गुणधर्म येतो. म्हणजे धातूच्या वस्तूला देखील चुंबक ही गुणधर्म आल्यामुळे त्याला देखील लोखंड वस्तू चिकटतात. त्याच्यामुळे हा चुंबकाचे वैशिष्ट्य आहे. तर हे वैशिष्ट्य समजून घेतल्यानंतर आता आपण चुंबकाचं रक्षण कसं करायचं हे देखील समजून घेऊयात. आपण पाहिलं की आपण जर चुंबक फेकलं किंवा त्याला आपण जाळलं तर चुंबकाचं नष्ट होतं. त्याच्यामुळं चुंबकाची काळजी घेणं आवश्यक आहे. चुंबकाचं रक्षण करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे त्याला वेष्टन केलं असतं, म्हणजे मृदू लोखंडापासून चुंबकी शक्तीचं रक्षण केलं जातं. तर अशा प्रकारे चुंबकाची गंमत आपण समजून घेतली. परंतु ही गंमत घडते कशी आणि त्यामध्ये कोणते वैज्ञानिक कारण आहेत ज्याच्यामुळं हे चुंबकीय आकर्षण सतत कार्य करत राहतं आणि याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो, ह्या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये ह्या पाठामध्ये अभ्यासू. चला तर मग फन विथ मॅग्नेट्स ह्या पाठाच्या अभ्यासाला सुरुवात करूया.